आज भिवंडी से एक बहुत ही दुख भरी खबर सामने आई है, जहां संकेत सुनील भोसले जो सिर्फ 16 साल का था उसका दुखद निधन हो गया है। मामला कुछ ऐसा है कि 14 फरवरी को शिवसेना ग्रुप के उप प्रमुख कैलाश धोत्रे के बेटे देवा कैलाश धोत्रे जब BNN कॉलेज से निकले, तभी वहां से 3 लड़के गुजरे, जिनमें से एक संकेत भी था, और उनका धक्का लगने की वजह से झगड़ा हो गया। जिस बात की खबर देवा ने अपने पिता कैलाश धोत्रे को दी और वो फौरन वहां पहुंचे और वो 3 लड़कों को ढूंढते हुए उन तक पहुंच गए, जहां उनके बीच हाथापाई हो गई, जिसमें एक लड़के ने देवा को लोहे से हाथ पर मारा और अपने बेटे के हाथ से खून निकलता देख वो अपना आपा खो बैठे। उन 3 लड़कों में से 2 लड़के वहां से भाग निकले, पर संकेत सुनील भोसले जो सिर्फ 16 साल का था उनके हाथ लग गया और उसे बहुत मारा गया। उसे इतना मारा गया कि उसे नशे की दवाई ट्रेकिया जबरदस्ती खिलाई गई, खून ना निकले इस वजह से उसे रबर के पाइप से मारा गया। जब वो बेहोश हो गया तो उसे लोटस हॉस्पिटल ले जाया गया, पर जब वहां डॉक्टर ने केस लेने से इनकार किया तो उसे रेनबो हॉस्पिटल ले जाया गया, पर वहां CCTV होने की वजह से उसे बाहर ही छोड़ दिया गया। जब संकेत को ढूंढा जाने लगा तो पता चला कि संकेत रेनबो हॉस्पिटल के बाहर पड़ा हुआ था, तो उसे फौरन हॉस्पिटल ले जाया गया, पर डॉक्टर ने जवाब दे दिया, जिसकी वजह से उसे कामा हॉस्पिटल शिफ्ट किया गया, जहां उसे वेंटिलेटर पर रखा गया था और आज संकेत का दुखद निधन हो गया। चौदह तारखेला देवा नावाचा मुलगा कॉलेजला आला होता, तो कॉलेज शिकत पण नाहीये, फक्त किरकोळ 2 पद धक्काबुक्की झाली। धक्काबुक्की झाल्यानंतर बापाला बोलवलं, कैलाश धोत्रे हा शिंदे गटाचा विभाग प्रमुख नारपुरीचा आहे, शिंदे गट असल्यामुळं त्याला असं वाटलं मुख्यमंत्री माझ्या पाठीशी आहे, म्हणून त्यांनी 2-4 गाड्या बोलून आणल्या, त्या पोरांना शोधलं, शोधून त्या पोरांना एवढं मारहाण केली की त्याच्या किडनी फेल झाली, त्याच्या डोक्याचा भेजा संपकला, तिने फ्रॅक्चर केले आणि त्याने एवढं मारहाण केलं की पोरगा आज तो ऑफ झालेला आहे। सर भिवंडी शहर म्हणतं आमचं की त्या आरोपीला अटक केल्याशिवाय बॉडी ताब्यात घ्यायची नाही, त्याची आई बहीण तो पूर्ण संपूर्ण कुटुंब त्या 7-8 लोक होते, त्याला शिंदेगड असल्यामुळं पोलीस त्याला पाठीशी घालतायत, म्हणून त्याला आम्ही अटक झाल्याशी पूर्ण या लोका सगळ्या म्हणणं भिवंडीकरांचं की बॉडी ताब्यात घ्यायची नाही आहे, आम्ही ताब्यात बॉडी घेण्याचं नाही, याला जुमेदार शिंदे असतील असं आमचं म्हण आहे। त्याला अक्षरशः उचलून आमच्या वस्तीतून दिवसा रवळ्या आणि नेऊन त्याला मारहाण केले, त्याला कपडे काढले, त्याला लघवी भाजली आणि त्याला दगडाने मारले, त्याला जाळण्याचा प्रयत्न केला असं स्टेटमेंट आहे आणि असे ते व्हिडिओ पण आमच्याकडे आहे। पोलिसांनी हलगर्जीपणा केला की आमच्या पोराने फक्त गिळको मारला होता, 324 गुन्हा त्या लोकांनी मुख्यमंत्री दबावाखाली त्या लोकांनी आमच्या पोरावरती 60% झालते, त्याच्यावर त्याला दाखल केला, 307 दाखल केला आहे, गुन्हा होता 324 दबावखाली त्या लोकांनी आमच्याच पोरावरती दाखल केलेला आहे, 307 दाखल केला आहे, चुकीचं आहे, ही पोलीस यंत्रणा पूर्ण संपलेली आहे, हे फक्त शिंदेच्या दबावाखाली काम करतात, जे लोक येतील ते सरकारच्या दबावर काम करतात, पोलीसचं काम आहे, पोलीस आपलं आपलं काम केलं पाहिजे, कायद्याने बघायला पाहिजे, हे असं न करत भिवंडी ती असा प्रकार घडतो आहे, असा आपला शिंदे आपला कुंभार साहेब जो आहे PI त्यांनी सगळं हे नाटक केलेलं आहे आणि झोले म्हणून आहे तो तपास घेत नव्हता, झोले आपल्या FI म्हणून आहे, म्हणून माझा असा आरोप आहे की या ठिकाणी लोकांना सस्पेंड केलं पाहिजे, यांच्या कार केली पाहिजे। आणि सर काय सांगाल, एका मुलाची हत्या झालेली पूर्ण प्रकरण काय आहे? 14 रोजी 14 तारखेला दुपारी साधारण 2 दरम्याने BNN कॉलेज जे नारपोली पोलिसची हद्दीत आहे त्यासमोर धोत्रे जे नारपोलीत राहतात आणि देवा भोसले यांचे काही मित्र होते, ते तिथून रस्त्याने चालले होते, त्यामधून जाताना धक्का लागला, त्यावरून ते एकमेकाला राग आला आणि त्यामधून नंतर जमून वेगवेगळ्या ठिकाणी जमून लोकांनी एका दुसऱ्याला मारहाण केलेली आहे। त्यामध्ये भिवंडी शहरला 2 गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यामधील जो एका गुन्ह्यातला जो आरोपी जखमी होता तो मुंबईला ॲडमिट होता, उपचार चालू होता, परंतु आज रोजी सकाळी त्याचं ते मयत झालेलं आहे, त्यावरून थोडासा इथं कायदा व सुरक्षा प्रश्न निर्माण झालेला होता, परंतु जे कारवाई जे आहेत कायदेशीर त्या पोलिसांनी केलेले आहेत, एका गुन्ह्यामध्ये 3 आरोपी आणि एकामध्ये 1 आरोपी अटक केलेले आहेत, 2 क्रॉस आहेत 307, आता जिथं ज्या गुन्ह्यामध्ये मयत झाले त्यामध्ये 302 बी आम्ही वाढवलेले आहे आणि त्याचा तपास सुरू आहे। जे फरार आरोपी आहेत 8 आरोपी एका गुन्ह्यातले, त्यांच्यावरती आमचे स्क्वॉड आम्ही नेमून त्याचा शोध घेण्याचं काम सुरू आहे, त्यांचे मोबाईल बंद असल्यामुळं काही लोकेशन मिळत नाही आणि घरातही मिळत नाहीत ते, तर त्या अनुषंगाने आमचा प्रयत्न सुरू आहे, पोलीस प्रॉपर आम्ही कायदेशीर काम करतो आहे, परंतु असं समजतं की इथे रस्ता अडव तिथे रस्ता अडव वेगवेगळ्या क्लिप दे किंवा काय कर बॉडी ताब्यात न घे, ह्या गोष्टी काही बरोबर नाहीत,
पुलिसवरती विश्वास ठेवा तुम्ही, पुलिस आपलं काम प्रॉपर करेल, पुलिस कुठलाही भेदभाव करत नाही, चुकीचा गैरसमज पसरू नये कोणीही, चुकीचं सोशल मीडियावरती सुद्धा कोणी काही टाकू नये असं माझ्या लोकांना आवाहन करतो मी, आणि जनतेने सुद्धा ह्यामध्ये पोलिसांना सहकार्य करावं। पोलीस हे आरोपी शोधण्यामध्ये लोकांकडूनच माहिती घेतो, आमचा प्रयत्न आम्ही वेगवेगळे टेक्निकल तांत्रिक तपास करतोयच, परंतु त्याच्यामध्ये अडचणी येऊन आरोपी मिळायला जरा थोडासा उशीर होतोय, परंतु आम्ही सर्व आरोपी अटक करणार आहोत आणि माननीय न्यायालयापुढे आम्ही ते सगळे पुरावे आणि चार्जशीट सादर करू। परंतु आता माझं एकच लोकांना मी आवाहन करतो, भिवंडी तसं आता शांततेचं शहर आहे, लोकांनी कुणी कायदा हातात घेऊ नये, रस्ता अडवणे ह्या गोष्टी करू नये, बॉडी घेऊन त्याचं इमानी इतबारे आणि प्रॉपर याने त्याचं विधी करावा असं मी आवाहन करतो। कुणी रस्ता अडवून हातात कायदा घेऊ नये, तसे काय कायदे तोडले तर पोलीस सक्षम आहे त्या गोष्टीसाठी, आम्ही आमच्या कारवाई करायला आम्ही सक्षम आहोत, आम्ही ते कारवाई करू। भिवंडी का एक मशहूर और जाना माना सुपर स्टोर वैरायटी सुपर बाजार है, जहां आपको खाने पीने और किचन प्रोडक्ट्स के अलावा दूसरे कई जरूरी सामान भी कम रेट में मिलेंगे। हर संडे यहां पर सेल भी होती है जिसका फायदा उठा सकते हैं। वैरायटी सुपर बाजार की 3 ब्रांचेस है, मंडई, 3 बत्ती और खरक रोड। विजिट जरूर करें।